नमस्कार, सासूबाईच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत। त्यासाठी लागणार साहित्य, मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत मी, आणि 2-4 पाकळ्या अशा लसणाच्या घेतलेल्या, बारीक असा करून लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी, आणि शेंगदाण्याचा कूट उगवत नकळत घेतलेला आहे थोडा। आता आपल्याला आता ही मी भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली, एकदम असं कोरडी करून घेतलेली। आता आपण याचे असे तुकडे करून घ्यायचे, बारीक काप करून घ्यायचे। असं आपल्याला पातळ पातळ काप काप करून घ्यायचे। आता मी सगळ्या ह्या भेंड्या अशा चिरून घेणार आहे। आपली ही भेंडी आता अशी चिरून झालेली आहे। आता आपण फोडणीसाठी लसूण टाकायचं आहे, आणि ह्या मिरच्या आपण बारीक करून घ्यायच्या आहे मिक्सर वाटी। आता हे मिक्सरमध्ये आपण हे 5-6 मिरच्या आणि थोडा लसूण टाकून वाटून घेतलेलं आहे। आता आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे, गरम झाले। आपल्याला आता थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। आता आपण लसूण असे फोडणीसाठी टाकून घेऊया। लसूण आता लालसर होऊ द्यायचं। छान अशी पटकन भेंडीची भाजी सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल। लसूण हा लाल झालेला आहे, आता आपण भेंडी टाकून द्यायची। छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये लसणाच्या फोडणीमध्ये। रस तिखटपणा बिलकुल होत नाही, आपण असं तेलामध्ये जास्त छान असं परतून घ्यायचं फुल गॅसमध्ये। भेंडी अशी खायला पण चविष्ट लागते, याच्यामध्ये स्नायू बळकट होण्यासाठी प्रोटीन आहे। आपल्याला भेंडी जास्त आवडते, खेड्यामध्ये जास्त भेंडी खातात। छान अशी सोप्या पद्धतीने करू शकता, इथे अशी चविष्ट भेंडी लागते, तुम्हाला पण नक्की आवडेल, तुम्ही करून बघा। आता आपल्याला कमी गॅस करायचा आहे। छान अशी परतून घ्यायची छान, तर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आता मिठाच्या पाण्यामध्ये छान शिजते, कमी गॅसवरच आपल्याला असे शिजवून घ्यायचे, हाडासाठी मजबूत राहण्यासाठी ही भेंडीची भाजी अतिउत्तम आहे, तुम्ही जास्तीत जास्त वापर करा। मी खेड्याच्या पद्धतीने साध्या पद्धतीने तुम्हाला ही भेंडी करून दाखवत आहे। तर 4-5 मिनटं आपल्याला असं खालीवरी 2-2 मिनटाला असं हलवीत राहायचं आहे। आता आपली भेंडी छान अशी परतून झालेली आहे, चिकटपणा असा बिलकुल नाही आहे। लहान मुलासाठी आपण थोडी काढून घ्यायची, मुलांना पण खूप आवडते आणि त्यांना पण जास्तीत जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा। भेंडी आरोग्यासाठी खूप चांगली आहे। आता थोड्या वेळ आपण झाकून ठेवायचे, म्हणजे छान थोडी शिजते। 2 मिनटं आपण
असं झाकण ठेवलेलं आहे, छान असं शिजून झालेलं आहे, जास्त पण शिजू द्यायची नाही, अशी छान अशी थोडी शिजलेली आहे, अशी कच्ची कच्चीच खायला पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे। आता आपण यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता, मी 5-6 मिरच्या टाकलेले, तुम्ही 2-3-4 काय असेल तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मीठ टाकलेले, आता छान असं परतून घ्यायचं हिरवी मिरचीमध्ये, आणि आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट चवीसाठ टाकायचा, व थोडा नकळत चमच्यावर, कमी गॅसवरच आपल्याला हलवायचं। भेंडी अशी चिकटपणा बिलकुल झालेली नाही, छान अशी भाजीबरोबर चपातीबरोबर तुम्ही शेअर करू शकता। छान अशी भेंडी आपली तयार झालेली आहे। थोडं फुल गॅसवर आपण तळसून घेऊया, मस्त हा कलर आलेला आहे, खायला पण खूप छान लागते, एकदम फ्राय भेंडी झालेली आहे, चिकट पण अजिबात नाही। आता आपली भेंडी तयार झालेली आहे, आपण काढून घेऊया। ही रेसिपी छान अशी भेंडीची भाजी मी खेड्याच्या पद्धतीने गावरान पद्धतीने केली आहे, तुम्हाला नक्की आवडेल, नक्की आवडल्यास मला कमेंट करून कळवा। ही फ्राय मसाला भेंडी तुम्हाला कशी आवडली ती मला नक्की कमेंट करून कळवा। सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करा, लाईक करा। पुढच्या रेसिपीसह मी भेटणार आहे। धन्यवाद।